हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद महाराज की, सच्चिदानंद रामदास महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलुर भाई सर्व संतन की जय। हा अनादि नित्य सिद्धु निरूपाधि विशुद्धु मनवोनी शस्त्रादि छेदु न घड़ेया। हा प्रलयोदके ना पलवे अग्न्यु दाहो न संभवे एत महाशोषु न प्रभवे मारुताचा। हा आत्म्याला आकार नाही, चित्ताने त्याचे चिंतन करता येत नाही, हा विकार रहित आहे असे म्हणतात। यास्तव आत्मा असा प्रकारचा आहे असे समजल्यावर तुला शोक करण्याचे काही कारण नाही। हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नव्हे, ध्यानाला तर त्याची बेटीची उत्कंठा लागलेली। हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य शाश्वत आहे व तो उपाधी रहित असून शुद्ध आहे, म्हणून याचा शस्त्राधिकांनी सुद्धा घात होत नाही। हा प्रलयाच्या पाण्यात बुडत नाही, हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही, तसेच वायूचीही याला शुष्क करण्याची शक्ती नाही, म्हणून अर्जुना हा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी पूर्ण भरलेला आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या तळी म्हणदाय माझे त्या त्या स्थळी सद्गुरु निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तुमचे पाऊले दोन्ही। हा अनादि शुद्धु नित्य, हा अनादि नित्य शुद्धु निरुपाधि विशुद्धु म्हणून शस्त्रादिचे दोन घडेया। मौली महावैष्णव ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामधील 24व्या 23 आणि 24व्या श्लोकातील 45 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात, आत्मा हा जन्ममरण रहित असून तो नित्य शाश्वत आहे, तो उपाधी रहित असून शुद्ध आहे, म्हणून याचा शस्त्राधिकांनी सुद्धा घात होत नाही, आणि हा प्रलयाच्या पाण्यात सुद्धा बुडत नाही व अग्नीपासून जळण्याचा संभव नाही, तसेच वायूचीही याला शुष्क करण्याची शक्ती नाही, म्हणून अर्जुना हा नित्य स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी भरलेला आहे। ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती भगवंत आणि अर्जुन भगवंताला गीता सांगत, भगवंत अर्जुनाला गीता सांगत असताना अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं आणि अर्जुन गात्रगलित झाला, आणि गात्रगलित झाल्यानंतर त्यांनी समोर पाहिलं तर आपलेच सर्व नातेवाईक आप्तेष्ट आचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य सर्व कौरव पाहून त्याला युद्ध करण्याची इच्छा राहिली नाही, आणि अर्जुनाने ज्या वेळेला धनुष्य खाली ठेवला आणि धनुष्य खाली ठेवल्यानंतर भगवंताने त्यावेळेला ज्या वेळेला गीता सांगण्याचा प्रारंभ केला त्यावेळेला या ओवीमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात,
की अरे मारणारा तारणारा तू कोणी नसून मारणारा एक मीच आहे, आणि तू ज्यांना मारणार आहे ते कधीच मेलेले आहेत, म्हणून तू युद्धाला तयार हो. जर तू युद्ध केलं नाहीस तर तुझ्या समोर असणारे तुझेच भाऊबंद तुला म्हणतील की हा बेकडा आहे, युद्धाला घाबरला आहे, आणि म्हणून तू ज्या मनामध्ये जो संशय उत्पन्न झालेला आहे, संशय निर्माण झालेला आहे की म्या मारले आहे मरती, मी मारले तर हे मरणार आहे, देव त्याला सांगतात की बाबा रे आत्मा हा अनादी आहे, नित्य आहे, निरुपाधी आहे, विशुद्ध आहे, तो शस्त्राने कापला जात नाही, तो अग्नीने जाळला जात नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही शस्त्राने वार होत नाही. असा असणार जो आत्माराम, ह्या आत्म्याला कोणता आकार नाही, त्याचं कुठल्याही प्रकारे कसलाही संबंध नाही. परंतु या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात की बाबा हा अनादी सिद्ध आहे, त्याला जन्म नाही आणि मृत्यूही नाही, तो जसा आहे तसाच आहे आणि सर्वाच्या अगोदरपासून तो आहे, असा तो अनादी सिद्ध असणारा आत्माराम. आणि असा आत्माराम याला कोणत्याही प्रकारचं जन्म आणि मृत्यू नसून तो उपाधिरहित आहे, तो कुठल्या शस्त्राने कापला जात नाही, अग्नीने त्याला जाळलं जात नाही, असा असणारा आत्माराम आणि त्या स्वरूपाचा विनाश. म्हणून सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा नेहमी म्हणायचे की भाऊ आम्ही नाही आदिमदीचे, आम्ही देवाचे आदीचे. याचं कारण देह हा नाशवंत आहे, देह जाणारा आहे, तो काळाचा आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे, देह काळाचा आहे, धन कुबेराचा आहे, माणसाचं या ठिकाणी काहीच नाही. पण मनुष्य छातीवरती हात ठेवून सांगत असतो की भाऊ मी एवढं कमवलं, एवढं धन माझ्याकडं आहे, एवढं द्रव्य माझ्याकडं आहे, एवढी इस्टेट माझ्याकडं आहे, पण ज्या वेळेला यमाचे वाटचाल चालू होती, जेव्हा येईल यमाची वरात तेव्हा सर्व राहील घरात, जेव्हा त्या यमाची वरात येते आणि तो यम या प्राणांना या कुडीतून काढून घेऊन जातो, त्यावेळेला मग मात्र हे फक्त शरीर आणि शरीरच शिल्लक राहतं. म्हणून हे अर्जुना मारणारा तारणारा तू कोणी नसून मारणारा तारणारा फक्त मी आहे, आणि यांना मी या युद्ध करण्यापूर्वीच यांना मी कधी मारून टाकले. आणि ज्या वेळेला भगवंताने त्या अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूपामध्ये सर्व असणारं 1800 योनी सैन्य त्या भगवंताच्या मुखामध्ये जात होतं आणि बाहेर पडत होतं, हे पाहिल्यावरती अर्जुनालाही त्या सृष्टीविषयीच्या ज्ञानाविषयी थोडी उकल निर्माण झाली. आणि मग त्यानंतर इथं माऊली ज्ञानोबराय सांगतात की बाबा हा तर्काच्या पलीकडचा विषय आहे, हा न दिसणारा आहे, कारण आत्मा हा दिसत नाही, ती जाणण्याची वस्तू आहे, म्हणून जाणतेने गुरु भजेजे, ज्याला जाणता येतं त्यालाच तो समजतो. आणि जाणण्यासाठी सद्गुरूची कृपा व्हावी लागते, जोपर्यंत श्रीगुरूची सद्गुरूची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपण त्या आत्मारामाला जाणू शकत नाही. आणि एकदा का आत्मारामाला जाणला की त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी राहत नाही. पण त्याच्यासाठी त्याचा बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं आहे, बुद्धीचा निश्चय जर झाला नाही तर काही उपयोग होत नाही. जसं आपण जुनं वस्त्र झालं की ते काढून टाकतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, तस त्याचप्रमाणे हा जो आत्माराम आहे तो आत्माराम एक शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये पदार्पण करत असतो. ही जी स्थित्यंत्र आहेत ही सतत चालू असतात, यालाच
या जगराहटीमध्ये जन्म आणि मृत्यू असं म्हटलेलं आहे. मग हे जन्म आणि मृत्यू जर थांबवायचं असेल आपल्याला, किंबहुना या जन्म आणि मृत्यूच्या रहाट गाडग्यामधून जर चुकवायचं असेल, हे कुठंतरी थांबवायचं असेल, तर आपल्याला अनन्य भावाने सद्गुरूला श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते अनादिकालचं तत्व घेतलं पाहिजे. आणि ते अनादिकालचं तत्व घेतल्यानंतर त्या तत्वाचा बोध जोपर्यंत आपल्याला ठसत नाही तोपर्यंत आपल्याला या जन्म मृत्यूच्या रहाडगाडग्यामध्ये तुकोबा राय सांगतात की बाबा किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित म्हणोनी जीव घ्याला आणि शरण गेला विठोबासी. अरे म्हणले किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचं गणित नाही, याच्या पाठीमागं किती जन्म झाले आणि किती वेळा मरण पावलं हे सांगू शकत नाही. आणि म्हणून अर्जुना हा जो आत्माराम आहे तो आत्माराम कसा आहे तर शाश्वत आहे, नित्य आहे, त्या तो कुठल्याही शस्त्राने न कापणार आहे. आणि अशा आत्मारामाला तू काही मारू शकत नाही. तू कोणाला मारणार आहेस? तर तू फक्त ही जी नाशिवंत शरीर आहे या शरीराचा नाश तू करणार आहेस. किंवा तो तर मीच अगोदर केलेला आहे असे भगवंत अर्जुनाला सांगतात की बाबा जसा एखादा जीवात्मा त्या जुन्या शरीराला सोडतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो, बस त्याच पद्धतीनं हा अनादी नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू मनोनी शस्त्रादी छेदून न घडे या ह्याला जन्म मरण नसून तो नित्य आहे, शाश्वत आहे, अनादी आहे. सर्वाच्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदरपासून तो आत्माराम आहे आणि म्हणून तो उपाधी रहित असून त्याला कोणतीही उपाधी नाही. तो शुद्ध आहे आणि तो कोणत्या शस्त्राने सुद्धा त्याचा घात होत नाही. प्रलय काळामध्ये सुद्धा तो बुडत नाही, अग्नीपासून तो जळाला जात नाही आणि वायूमध्येही जरी तो राहिला तरी त्याची शक्ती मात्र क्षीण होत नाही. म्हणून अर्जुना तू जे शस्त्र खाली ठेवलेलं आहे ते शस्त्र उचल आणि तू युद्धासाठी तयार हो, कारण मारणारा तो नाही, मारणारा तर आणि तारणारा प्रत्येक जीवाचं कर्म मारतं आणि तारतं. देवही त्याला काही करू शकत नाही, कारण देवाने तुम्हाला जन्माला घातलं ते फक्त तुमच्या वासनेमुळं. मनुष्याची वासना शिल्लक राहिली आणि मनुष्य जन्माला आला, पण ती वासना त्याचं कर्म आणि त्यांनी केलेलं पाप पुण्य हे काय एकदा बाद झालं ते फक्त सद्गुरूच्या नामानेच बाद होतं. आणि जोपर्यंत श्रीगुरूचं नाम त्या भगवंताचं अनादिकालचं तत्व आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं जन्माला यावं लागेल आणि मरावं लागेल. मग पुढची जी योनी आहे मनुष्यानंतर, कारण मनुष्याच्या पुढं सांगितलं की माझ्या नामे करंटा त्याला घालीन स्वान सुखरांच्या पोटा, माझ्या नामाला जो करंट आहे त्याला त्याच्यानंतरची जी उभी आहे म्हणजे जे जन्म आहे तो कुत्र्याचा आणि डुकराचा आहे. मग तो किती वेळा? तर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा किंवा मानवाचा, आणि मग त्या मानवाचा वारा या जीवाला लागतो. पण म्हणून सद्गुरूंकडनं नामस्मरण घेऊन आपण जर त्या नामाचं स्मरण सतत केलं तर आपला जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकेल, अन्यथा जन्म मृत्यूच्या रहाडगाडग्यामधून आपण मुक्त होणार नाही. खऱ्या अर्थानं जन्म हा होत राहतो, नवीन शरीर धारण करतो आणि मृत्यूही जीर्ण झाल्यानंतर होत राहतो. पण शास्त्राने खऱ्या अर्थाने मृत्यू त्याला म्हटलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जन्म आणि मरणाचं रहाडगाडगं बंद होतं त्याला शास्त्रानं खऱ्या अर्थाने मृत्यू म्हटलेला आहे. आपण मृत्यू कशाला म्हणतो? तर एका शरीरामधनं दुसऱ्या शरीरामध्ये चैतन्य नात निघून जातो, ते शरीर सोडतो दुसऱ्या शरीरात, याला मृत्यू असं शास्त्राने संबोधलेलं नाही आहे. याला फक्त स्थित्यंतर असं म्हटलेलं आहे, बदल सांगितलेला आहे. आणि हा जो बदल आहे हा बदल तो आत्माराम करत असतो आणि नवीन शरीर धारण करत असतो. म्हणून इथं ज्ञानोबा राय सांगतात की बाबा तो जो आत्माराम आहे तो कसा आहे हा अनादी नित्य सिद्ध आहे निरुपाधिक आहे. याचं कारण या सृष्टीचा नियम आहे, उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्रदैशी परिभ्रमेगा. हा जो नियम आहे सृष्टीचा की जे उपजते म्हणजे जन्माला येते ते पुन्हा नासते आणि ते पुन्हा जन्माला येते. जे जन्माला येते ते मरतंय, जे मरतंय ते पुन्हा जन्माला येते. आणि हेच रहाडगाडगं जिथून सुरू होतं त्या ठिकाणापासून परत येऊन ते सुरूच राहतं. म्हणून सारखं जन्माला यायचं सारखं मरायचं हे जर थांबवायचं असेल या जीवाला तर त्यांनी अनन्य भावाने
सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि जोपर्यंत तो सद्गुरूला शरण जात नाही त्या नामाचं अनादिकालचं तत्व घेऊन त्याचा बोध ठसत नाही आणि जोपर्यंत तो बोध ठसत नाही तोपर्यंत माऊली ज्ञानोबाराय सांगतात की बाबा हे जसं सृष्टीची उत्पत्ती आहे तसा तिचा विनाश आहे, कारण जे उपजणार आहे त्याचा नाश ठरलेला आहे. जे डोळ्यांनी ही सृष्टी दिसती हिचा एक ना एक दिवस नाश होणारच आहे. मग कुठलंही कितीही जुना असू काही असू तिचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही, कारण दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याचं आयुष्य आहे आणि ते आयुष्य संपल्यानंतर त्याचा विनाश हा ठरलेला आहे. मग शाश्वत फक्त काय आहे तर ही पंचमहाभूत ही जी आहेत ही पंचमहाभूत जशी निर्माण होतात तशीच ती निर्माण झाल्यानंतर एकमेकाला नेहमी खायला उठलेली असतात आणि त्याच पंचमहाभूतामध्ये एका पंचमहाभूताचा काय होतो विलय होतो आणि शेवटी काही सुद्धा शिल्लक राहत नाही, फक्त आकाश शिल्लक राहतं आणि ते आकाशही शेवटी परब्रह्मामध्ये विलीन होतं आणि फक्त परब्रह्मच शिल्लक राहतं आणि पुन्हा तेच परब्रह्म मायेच्या रूपाने जन्माला घालतं आणि मग त्यानंतर पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होती. अशा प्रकारे हे सृष्टीचं जन्म आणि मृत्यू हे रहाडगाडगं सतत चालू राहतं आणि या रहाडगाडग्यामुळं इथं माऊली ज्ञानोबाराय सांगतात की बाबा हा अनादी नित्यशुद्धू निरुपाधी विशुद्धू मनोवणी शस्त्रादी छेदू न घडेयया, म्हणून याला कोणी हे शस्त्राने कापलं जात नाही किंवा अग्नीने जाळलं जात नाही. कारण जसं आपल्याला डोळ्याने आकाश लांबपर्यंत दिसतं पण आपण कुठपर्यंतही गेलं तरी त्याचा मात्र शोध लागत नाही, ते जेवढं पाहू तेवढं ते विशाल आणि मोठं मोठं वाटतं. त्याच पद्धतीनं हा जो आत्माराम आहे जसा आपल्या शरीरामध्ये आहे तसाच तो व्यापकत्वानेही नटलेला, आपण त्याच्यामध्ये आहोत आणि तो आपल्यामध्ये आहे, म्हणजे देवामध्ये आपण आहोत आणि देव आपल्यामध्ये आहे. फक्त देव कळण्यासाठी जोपर्यंत श्रीगुरूची कृपा आपल्यावरती होत नाही, सद्गुरूची कृपा श्रीगुरूची कृपा आणि शास्त्राची कृपा आणि त्या आपल्या स्वतःच्या नाम आपल्याला जे प्राप्त झालेले आहे त्या नामाची कृपा जोपर्यंत आपल्यावरनं शास्त्रकृपा आत्मकृपा आणि श्रीगुरूची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भगवंताचं स्वरूप निश्चितपणे कळणार नाही. आणि त्याला जर जाणायचं असेल तर मग जाणतेने गुरुभजी देतेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सजे शाखा पल्लव संतोषती. या पद्धतीने जर त्या मानवाने आपलं जीवन जगण्यासाठी माऊलीने सांगितलं त्या पद्धतीनं जर त्यानं आचार विचार आणि उच्चार केला तर निश्चितपणे तो आपल्या इच्छित स्थळी पोचल्याशिवाय राहणार नाही. मग ज्याला इच्छित स्थळी पोचायचं आहे, कारण कुठून आपण आलेलो आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्या स्वरूपाच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि स्वरूपाच्या जवळ ज्यांना जायचं आहे त्यांनी श्रीगुरूंनी दिलेल्या नामावरती दृढ विश्वास ठेवावा. दृढ विश्वास जर ठेवला नाही आणि जर आपण मनाला चित्ताला शांत केलं नाही आणि शांत करून सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभनं धरावे मना माझी, म्हणजे कुठलंही सुख झालं कुठलंही दुःख झालं तरी सुरळून जाता कामा नये, दुःख आलं तर त्याला सत सामोरे जाता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून कोणताही लाभ त्यापासून आपल्याला होईल हे मनामध्ये न धरता आपण निरुपाधिक ममत्वरहित कुठलीही इच्छा, कारण ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होते त्याला जन्म हा ठरलेला आहे. म्हणून आपल्याला जी असणारी इच्छारूपी मुरळी आपल्या अंतकरणामध्ये आहे तिला पहिलं बाद करायची, ती वासना पहिली बाद करायची आणि ज्या वेळेला वासना बाद होईल त्याच वेळेला या जन्म आणि मृत्यूचं रहाडगाडगं बंद होईल, अन्यथा बंद होणार नाही. मग हेच अर्जुनाने ज्या वेळेला युद्ध करणार नाही असं भगवंताला सांगितलं त्यावेळेला भगवंत अर्जुनाला सांगतात की बाबा रे तुला हे युद्ध करावंच लागेल आणि तू जर युद्ध केलं नाही तर तुला या हा जो समाज आहे हा काय म्हणेन, की म्हणून इसो धर्म हा सांडशील आणि तरी पापावर पडा होशील आणि अपेश ते न वचेल कल्पावरी. अरे तू जर अर्जुना युद्ध केलं नाही तर तुला हा जो समाज आहे हा समाज काय म्हणेल की तू तुझ्या स्वधर्माचा त्याग केलेला आहे आणि तुला ते पापाला कारण होईल, कल्पांतापर्यंत तू अपयशाचा डाग नाहीसा करणार नाही, म्हणून तू काय करतो तुझी जी
कीर्ती आहे, अरे ही कीर्ती तुला करायची असेल तर तुला हे झुंजावाच लागेल, तुला युद्ध हे करावाच लागेल। आणि अशा पद्धतीनं भगवंतानी ज्या वेळेला अर्जुनाला सांगितलं त्यावेळेला अर्जुन हा की कर्ता कर्विता मी नसून हा परमात्मा आहे, आणि असा बोध ज्या वेळेला अर्जुनाला ठसला आणि तो बोध ठसल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती युद्धाला तयार झाला। आणि युद्धाला तयार झाला त्याच वेळेला माऊली ज्ञानोबा राय त्या ठिकाणी म्हणतात की बाबा हा अनादी शुद्ध नित्यशुद्धू निरुपाधी विशुद्धू आणि म्हणून शस्त्राधी की छेदू न घडे या, म्हणून याला कापला जात नाही, हा शस्त्राने तोडला जात नाही किंवा अग्नीने जाळला जात नाही, असा जो अनादिशुद्ध आत्मा आहे तो म्हणजे ते माझं स्वरूप आहे आणि ते स्वरूप माझ्यापुरतं मर्यादित नसून ते ओतप्रोत सर्व विश्वभर व्यापलेलं आहे। म्हणून अर्जुना तो युद्धाला तयार हो। आणि हाच विषय माऊलींनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे। तो सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला या ठिकाणी पूर्ण होऊ। पुंडलिका वरदेर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय, सद्गुरू सच्चिदानंद रामदास महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला, पुंडलिका वरदेर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर सद्गुरुनाथ महाराज की जय।